मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्हाला आठवतं की पूर्वी विमानामध्ये, म्हणजे खास करून एअर इंडियाच्या विमानात, चिंचेची गोळी द्यायची आपल्याला. आता ती मिळते सर्रास बाजारात, तर ती चिंचेची गोळी म्हणजे इमली गोळी आपल्याला करायची. चला करूया. चिंच साधारण आपण 2 तास भिजवून नंतर त्याचा असा पल्प तयार करून घेतला आणि पल्प केल्यानंतर तो गाळून घेतला. याला आता आपल्याला आटवायचं आहे. याला जेवढं छान आटवता येईल तेवढं आपल्याला आटवायचं आहे. आता तुम्ही बघत असाल की हे जसं जसं घट्ट होत आहे तसं तसा मी माझा चमचा बदलतो आहे. आता कारण हे घट्ट होऊन साईडला लागतं तर ते काढायला मला असा गोलसर चमचा पाहिजे. अजून याला थोडं घट्ट करू. साधारण बघा, हा असा गोळा तयार होतो त्याचा. आणि मी ह्याला पण सुटं करून थंड करू. असं स्प्रेड करायचं. आता हे व्यवस्थित थंड करायचं. साधारण असा गोळा होईस्तोवर फ्रीजमध्ये ठेवायचं नाही. नंतर यामध्ये एक चिमूटभर मीठ आणि साधारण एक वाटी जर पल्प झाला असेल तर 1 पाऊंड चमचा कॉर्नस्टार्च, साखर. आणि साखर ही तुम्ही पाहाल, ही अशी जाडसर कुटलेली साखर आहे. आता यामध्ये आपण कॉर्नस्टार्च का घातलं, कारण साखर घातल्यानंतर याला पाणी सुटतं चिंचेला, आणि पाणी सुटल्यानंतर ते लूज होतं. म्हणून कॉर्नस्टार्चमुळे ते पाणी जे आहे ते तुमचं थोडंसं कमी होईल वॉटर कंट्री. आणि साखर आणि पल्प याचं प्रमाण जे आहे ते साधारणपणे 1 वाटी पल्प असेल तर 2 ते 2.5 वाट्या साखर पाहिजे. त्यातही चिंच जर तुमची जुनी असेल तर मग ती जास्त आंबट असते, मग ते प्रमाण 3-3.5 सुद्धा होऊ शकतं. हे फक्त तुम्हाला ठरवायचं, हे करताना मध्येच एक गोळी खाऊन पाहिजे की आंबटपणा किती आहे. पुन्हा साखर मिक्स करायची. असं करून याच्या गोळ्या बनवायच्या. आणि त्या साखरेत घालायच्या. हा आहे खासियत बाजार. ही सगळी भांडी आणि या वस्तू आपल्या या खासियत बाजार मध्ये उपलब्ध आहे आणि याची माहिती खालती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही नक्की संपर्क साधा. चिंचेच्या गोळ्या मजेशीर आहेत. इंडिव्हिज्युअल पॅक करायला आणि मग स्टोअर करा, वाटा आणि पाहत राहा मास्टर रेसिपीज.